साहेब यंत्रणेचा दुरुपयोग कोण करतंय हे रोज तुम्हाला आम्हाला दिसतंय ना. नाही नाही नाही, राज्य सरकार करतंय का केंद्र सरकार करतंय हे तुम्हाला आम्हाला दिसतंय. कारण जेवढे ईडीचे छापे असतील, सीबीआयचे छापे असतील, ते कुणावर पडतात? मला वाटतं ह्याचा अभ्यास केल्याच्या नंतर शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग कोण करतंय हे मला वाटतं सामान्यातल्या सामान्य माणसाच्या पण लक्षात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.